हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ सेंटेन्सेसचा एक टाईप, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस, आज्ञार्थी वाक्य, आज्ञा देणारे वाक्य. बघा, शक्यतो ज्यावेळेसही आपण वाक्य सेंटेन्स बोलतो बनवतो, ठीक आहे, तर त्यावेळेस आपल्याला व्हर्बचा यूज हा जास्तीत जास्त 100% करावाच लागतो. आता आपण आज असे वाक्य शिकणार आहोत की ज्याद्वारे आपण आज्ञा देतो, एखादी गोष्ट समोरच्याला करायला सांगतो. आता बघा, या ठिकाणी इंग्लिश ही पोलाईट लँग्वेज आहे. मग जर तुम्हाला ती आज्ञा द्यायची नसेल, तुम्हाला जो ऑर्डर द्यायची नसेल, तर तुम्ही ह्या प्रत्येक गोष्टीसमोर प्लीज पण वापरू शकता. मग असेच काही सेंटेन्सेस मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जे तुम्हाला तुमच्या डेली लाईफमध्ये 100% कामात येतील, म्हणजे येतील, ठीक आहे. हा एक आहे सेंटेन्सेसचा टाईप, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सेंटेन्सेसचे टाईप्स असतात, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, यस नो क्वेश्चन, डब्ल्यू एच क्वेश्चन, इम्पॅरेटिव्ह, ओके, त्याच मधला हा एक टाईप. बघा, मी काही सेंटेन्सेस तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस. कम हियर, इकडे ये, ओके, कोणाला जर बोलायचं असेल तुमच्याकडे. बघा, तुमचं आणि समोरच्याचं कन्व्हर्सेशन शक्यतो याच्यात जास्तीत जास्त होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे सब्जेक्ट वापरायची गरज पडणार नाही, कारण सब्जेक्ट कोण आहे, समोरचा व्यक्ती, बरोबर आहे, त्याच्यामुळं आपण त्याचा सब्जेक्ट वापरणार नाही, आपण त्याचं नाव घेणार नाही, ओके. लुक हियर, लुक हियर, माझ्याकडे बघा, ओके, बरोबर आहे. टेक धीस, हे घे, हे घ्या, ओके. कम नियर, जवळ या. गो अप, वर जा. गो डाऊन, खाली जा, ओके. डोंट गो, जाऊ नका. कमांड, ऑर्डर, इम्पॅरेटिव्ह, ठीक आहे. क्लीन प्रॉपरली, नीट क्लीन करा, क्लीन प्रॉपरली. या सगळ्यांसमोर तुम्ही प्लीज पण वापरून बघा, ओके. ऑर्डर द्यायची नसेल तर प्लीज वापरून बघा. प्लीज लिसन, प्लीज ऐका ना, प्लीज लिसन, ओके, और लिसन. स्टॉप, थांबा, ओके. वेट आउटसाइड, बाहेर वाट बघा, ओके. ट्राय अगेन, परत ट्राय करा. डोंट मूव, हलू नका, पोलीसवाले म्हणतात ना, डोंट मूव, ओके, लक्षात. ड्राईव्ह स्लोली, कुणी जर कार फास्ट चालवत असेल, सो यू कॅन से ड्राईव्ह स्लोली, प्लीज प्लीज ड्राईव्ह स्लोली, ओके. आस्क हिज नेम, त्याचं नाव विचार, ओके. जस्ट लिसन, फक्त ऐका, ओके. बघा, कम सून, आपण जर कुणी आपल्याकडून दूर चालला असेल, कुणी गावाला चालला असेल, आपण त्याला काय म्हणतो, कम सून, प्लीज कम सून, प्लीज लवकर वापस ये, ओके. लेट मी सी, मला बघू द्या, एखादी रश झालेली गर्दीचं ठिकाणी काहीतरी चालू आहे, सो यू कॅन से लेट मी सी, मला बघू द्या, बघलो सर का, ओके. लेट मी वर्क, जर तुम्ही काम करताय, तुम्ही आता व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला जर कोणी डिस्टर्ब करताय, सो यू कॅन से लेट मी वर्क, मला माझं काम करू द्या. लेट मी वॉच दिस व्हिडिओ, मला हा व्हिडिओ बघू द्या, ओके. लेट हिम पास, त्याला जाऊ द्या, पुढं जाऊ, त्याला घाई आहे ना, सो लेट हिम पास, ओके. मूव अ साईड, बाजूला व्हा, ओके. थिंक बिफोर यू स्पीक, जर कोणी तुमच्याशी काही वेगळं बोलत आहे, प्रॉपर बोलत नाही आहे, ओके, सो यू कॅन से टू हिम, थिंक बिफोर यू स्पीक, विचार करून बोल काय बोलतोय ते, ओके. डोंट वरी, काळजी करायचं कारण नाही. लिव्ह इट, सोडून द्या. ह्या प्रत्येक गोष्टी तुम्ही ॲज पर तुमच्या ह्याच्यानुसार वापरू शकता. तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल, सो यू कॅन ऑर्डर, बट इफ यू वॉन्ट टू रिक्वेस्ट, जर तुम्हाला रिक्वेस्ट करायची, येस यू कॅन रिक्वेस्ट, प्लीज यूज करा, कारण इंग्लिश ही पोलाईट लँग्वेज आहे, त्याच्यामुळं जास्तीत जास्त ट्राय करताना यूज प्लीज, प्लीजचा यूज करा आणि हे सेंटेन्सेस बनवा. आज्ञा तर तुम्ही देऊ शकता, मी आज्ञार्थीच वाक्य तुम्हाला आज सांगितलेलं आहे, पण मी रिक्वेस्ट तुम्हाला करत आहे की शक्यतो यूज करताना काय यूज करा, प्लीज यूज करा, ओके. हा भाग तुम्हाला नक्कीच समजला असेल. हे सेंटेन्सेस डेली वापरतले आहेत, रोजच्या यूज करण्यातले आहेत. तुम्ही समोरच्याशी बोलताना हे सेंटेन्स त्याचं नाव न घेता तुम्ही त्याला डायरेक्टली यूज करू शकतात. सो आजपासूनच हे सेंटेन्स वापरायला सुरुवात करा. थँक्यू.